नमस्कार. कृषी कल्याण बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत. कृषी संबंधित बातम्यांचा बघूया एक वेगवान आढावा. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिना संपत आला तरी आतापर्यंत फक्त 27% पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत 38% पेरण्या झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलंय. उसाला लागू असलेल्या FRP धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा सरकार प्रयत्न करेल. याबाबतचा मसुदा तयार करण्याचं काम तातडीनं सुरू केलं जाईल. आठवडाभरात दुधाचे दर वाढतील असं आश्वासन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांच्या नेत्यांना दिला आहे. कृषी क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी धडपड करणाऱ्या कृषी पदविकेच्या 6,000 विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात खोडा घातला गेला आहे. या विद्यार्थ्यांना पदवी प्रवेश नाकारण्यात आला असून महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांवर आता घरी बसण्याची वेळ आली आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या हक्काचं नगदी पीक सोयाबीन आहे. पेरणीचा हंगाम सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या वर्षी 75 ते 82 रुपये किलोनं मिळणारं सोयाबीनचं बियाणं यावर्षी चक्क 115 रुपये किलोनं मिळत आहे. 1 किलो मागे जवळपास 35 रुपये वाढल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणितच कोलमडलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास 3 महिने बंद असलेले गोरेवाडा प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. गोरेवाडा प्राणी उद्यान राज्यात कोरोनानंतर सुरू होणारं पहिलं प्राणी संग्रहालय आहे. हे प्राणी संग्रहालय नागपूरपासून काही अंतरावर असल्यानं वन्यप्रेमी आणि जंगल सफारी करणाऱ्यांसाठी मेजवानी ठरत आहे. विदर्भाच्या पूर्व क्षेत्रामध्ये 6 किमान 3,000 आडसाली ऊस लागवडीचा अनुमान असून अद्याप 100 लागवड झालेली आहे. मोठ्या संख्येने शेतकरी आता आडसाली ऊस लागवडीकडे वळले आहेत अशी माहिती कारखाना कृषी अधिकारी अनंत जुगेल यांनी दिली आहे. दूध ते दूध, त्यात असलं A2 आणि B2 कुठून आलं? फार म्हणजे हे आपलं गाईचं किंवा म्हशीचं दूध. वास्तविक पाहता दोष पालकांचा नाही आहे. या धावत्या काळात घरात आपणहून चालत येणारं दूध हे नक्की कुठल्या प्रतीचं आहे हे जाणून घ्यायला देखील कुणाकडे वेळ नाही. मुलांच्या मागे लागून ते त्यांनी संपवलं की आपण खुश. दुधातून त्यांना प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स मिळणारच ह्याची आपल्याला मनोमन खात्रीच असते. पण हे दूध कोणत्या गाईचं होतं, त्या गाईचं कशा प्रकारे संगोपन केलं जातं, त्यांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो, त्यांना काही इंजेक्शन दिली जातात का, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात. किंबहुना काहींना असे प्रश्न पडत देखील नाहीत. दुधामधील केसिनच्या प्रकारावरून दुधाचे 2 प्रकार पडले आहेत, A1 दूध आणि A2 दूध. विदेशी वंशांच्या जर्सी, होलस्टेन, फ्रिजियन, रेड डॅनिश किंवा यापासून तयार केलेल्या संकरित किंवा हायब्रिड गाई यांचे दूध A1 प्रकारचे दूध असते. साधारणतः 2000 न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी असा शोध लावला की दूध हे 2 प्रकारचे असतात, A1 आणि A2. तर याच्यामध्ये त्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी DNA मार्फत याची याची सखोल तपासणी केली तर त्यांना असे आढळून आलं की 2 प्रकारचे प्रोटीन दुधात आढळतात आणि त्या असलेल्या विशेष गाई म्हणजे आता साधारणतः A1 ज्या विचार केला आपण तर A1 जे प्रोटीन ज्या गाईमध्ये असते त्या आहे होस्टीन, फ्रिजियन, जर्सी आणि A2 सर्व आपल्या भारतीय गाई, देशी गाई पण याच्यामध्ये गीर, साहिवाल आणि थारपारकर, आपली देवणी आपल्या विदर्भातली आणि यासोबतच म्हशीसुद्धा A2 मिल्कमध्ये येतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी भारतीय वंशांच्या गाईच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायींच्या दुधातील प्रथिन हे A2 बीटा केसिन प्रकारचे असल्याने हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळेच या दुधास A2 दूध असं म्हणतात. आता A2 मिल्क हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला सध्या लोकांनी आत्मसात केलंय आणि हा A2 मिल्क बद्दलचा अवेअरनेस पण लोकांमध्ये वाढत चाललाय आणि याची मागणी सुद्धा वाढते आहे जगभरामध्ये आणि म्हणूनच आम्ही हा प्रोजेक्ट इथे हेल्थ कन्सिडर करून चालू केला आहे. आणि दुसरं सध्या आपण बघतो आहे मराठवाडा, महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दिसत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने जर एक देशी गाय जर त्यांनी ठेवली आणि हा दुग्ध व्यवसाय जर त्यांनी जोडधंदा म्हणून चालू केला तर प्रत्येक शेतकरी इथे आत्महत्या करणं थांबवेल आणि आर्थिकदृष्ट्या तो सक्षम होईल. गायींच्या जातीचा, प्रजातीचा, तिच्या रंगाचा
तिच्या एकूण आहार तसंच विहाराचा तिच्या दुधावर परिणाम होत असतो. त्यानुसार दुधाचे गुणधर्म बदलतात. एक गीर गाय दररोज 25 ते 30 लिटर दूध देते. गायीचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस असून सरासरी उत्पन्न 2100 लिटर इतके असते. हे दूध 90 रुपये ते 200 रुपये प्रति लिटर याप्रमाणे विकले जाते. तसेच या गायीच्या तुपाला सुद्धा मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे. गीर गायीचं तूप किंवा एटू तुपाची किंमत साधारण 2 ते 2500 रुपये इतकी आहे. या गायींचं सरासरी आयुष्य 15 वर्ष असतं. गीर गायीची किंमत प्रत्येकी 90,000 ते 3 लाख रुपये इतकी असते. भारतीय वंशाच्या मुख्यत्वे गुजरात मधील गीर प्रांतात आढळणाऱ्या गीर देशी गायीचे दूध हे इतर संकरित गायींच्या तुलनेत आरोग्याला अतिशय पोषक असे एटू दूध आहे, ज्यात रोगप्रतिकारक शक्ती, शरीराला लागणारे सर्व अन्न घटक, प्रथिने, फॅट, कार्बोहायड्रेट, खनिजे, जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत. हळूहळू आपल्याकडे आता एटू दुधाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे, त्यामुळे या गायीच्या दुधाची मागणी प्रचंड वाढत आहे. म्हणूनच शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून आपण या देशी गीर गायीचं पालन करून नफा कमवू शकतो. आपले कृषी कल्याण.